प्रताप दादा चल उगाच भांडण नको तो व्यंकटेश येळा माणूस असतो चल लवकर त्याला घाबरलायस तू ए चल तू भांडण नको ए प्रताप व्यंकटेश राव दा प्लीज भांडण नको व्यंकटेश प्लीज भांडण रे तू जा रे ए कल्या प्रताप दादा चल थांब शांत बस चल अरे तुला शेवटचा सांगतोय माझे पैसे परत दे नाहीतर तुझी वाट लावून टाकीन तू वाट लावणार माझी जा जरा अर्ष तोंड बघ जा पैसे देतो म्हणून सांगितलं देणार तू आजवर कोणाचे पैसे दिले रे की माझे देणार कोणाच नाही दिलेत रे सांग की कोणाच नाही दिलेत ए मला फसवायचं काम नाही एक लक्षात ठेव तू ज्यांना ज्यांना फसवलं त्यांना मी एकत्र करीन आणि पोलीस स्टेशन मध्ये जाईन तिथे तुझी तक्रार करीन आता पोलीस स्टेशन पण आमचंच असतंय तू काय मला धमकी द्यालस का रे धमकी द्यायला लागलेस ते पोलीस स्टेशन असेल तुमचं कायदा सगळ्यांचा असतो तुला काही करायचं ते कर एवढं धाडस येतं कुठून रे तुमच्यात धाडस अंगात असायला लागते तुझ्यासारख्या पिचक्या माणसाचं काम नाही झालंय शहाणाईस तू जरा जास्त बोलतोय असं नाही वाटत का रे हा अरे तुझा जीव केवढा तू बोलतो केवढा काय कोणाच्या अंगावर उडतो रे तू त्या तात्याच्या अर्जुनच्या तुला परत सांगालोय त्या दोघांनी मध्ये घेऊ नकोस प्रश्न तुझा आणि माझा आहे काय करायचं ते कर नाही तर ऐक देत नाही पैसे काय करायचं ते करायचं जा हा अर्जुन पण टायमाला फोन उचलत नाही तू पैसे ना दिल्याने माझं काही बिघडणार नाही पण तुमचं बिघडणार मी वाट लावून टाकेन तुझी आणि त्या तात्याची परत सांगावले तात्यासनी मध्ये घेऊ नकोस नाहीतर काय करणार कानाखाली मारणार कॉलर धरणार का मर्डर करणार यो तू पण त्या तात्यासारखा भित्रा निघाला रे अंगावर आला की पळून जायचं अर्जुन मला माहिती असतं मीच तुला म्हणाले होते की मैत्री तर सॉरी किंवा थँक्यू म्हणायचं नसतं पण तू माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी थँक्यू हा शब्द खूप छोटा असतो म्हणून मला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीतरी बोलायचं असतं तुला
माझ्या आयुष्यात माझ्या अम्मा अप्पानंतर सगळ्यात जवळचा माणूस, सगळ्यात जवळचा फ्रेंड तू असतो. हे बाई कसलं जड बोला लागलास. माझं बोलणं तुला जड वाटतं काय? नाही तसं नाही, म्हणजे मी तो माणूस. म्हणजे? नाही असं कोणी बोललं नाही आजपर्यंत म्हणून. पण मी बोलते, तुझा विश्वास बसत नाही काय? लगेच विश्वास बसण्यासारखी गोष्ट नाही, कसा बसेल? पण मी खरंच बोलते. बर बर ठीक आहे, आता लागा की कामाला. अर्जुन मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये अजिबात काही कमी पडू देणार नाही. तू माझ्यासाठी माझ्या भरतनाट्यम साठी इतकं केलं, मी तुझे कष्ट वाया जाऊ देणार नसते. ए काय झालं? अर्जुन नेटवर्क येत नसतो. आलो आलो. हा श्रीदेवी नेऊन एक मध्येच खाऊ नको बर का? पण किती छान बनवलंय अम्मा, ननके तिन्ही के असे आगताऊन तू खाऊ. अग खा की तयार झाल्यावर खा. मला चैनच पडत नाही, प्लीज एकदम थोडं खाऊन बघू का? खा 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 आपलंच असते का? हे घ्या का? अम्मा करंजा किती छान बनलाय. होय पण अजून फास्ट व्हायला पाहिजे काम. तुला आवडली का नाही? तू खा आपली, आवडली का सांग. हो खूप आवडलं. रव्याचं प्रमाण का नाही थोडं वेगळं केलंय मी, तर थोड्या खुशखुशीत होत्यात बघ. श्रीदेवी रेवती आली काय? इल्ला अजून तरी नाही आली. अजून आली नाही? देवस्थानातून यायला इतका वेळ, काम पडलंय त्यात ती मदतीला नाही. असू द्या हो, पोरींना जास्त टेन्शन देऊ नका. बघा आपण काम घेतलंय ना, मग आपल्यालाच करायला पाहिजे. असं कस? घरचं काम असत, घरच्या सगळ्यांचा हातभार लागायलाच पाहिजे. देवी हायचो पण किती लोड देताय पोरींवर. लग्नानंतर काय हो, त्यांना कायमची कामं करायची साहेब. बघा पाचवीला पुजलेली असतात आपल्या काम. हे मात्र अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण शारदाताई तुम्ही सारखी तिची अशी बाजू घेत जाऊ नका, तिचे फार लाड करू नका तुम्ही. असं कशा बाई बोलायलाय तुम्ही? तुमची जशी लेख आहे तशी माझी बी लेखच आहे का? नाही ती लय गोड आहे तुमची पोरगी, लगेच जीव लावते बघा कोणाला बी. होय आमची रेवती आहेच तशी गोड, पण ती यायला पाहिजे होती, म्हणजे कामं आणखी लवकर झाली असती नाही का? येते ती येईल तेव्हा येईल, आपण आपलं पटापटा करायचं काय. आई चित्र कसा आलाय? अग आई बघ तरी. चांगलं आलंय. अग आधी बघ मग बोल. मला उगाच डिस्टर्ब करू नको, विचारत आहे मी. सारखी विचारतच असतेस तू, माझं कौतुकच करत नाहीस. तुझं काय कौतुक करायचंय ग? तुझं सासूबाई बी सारखं त्या रेवतीचं कौतुक करायला लागले. मग रेवती ताई आहेस तशी. बरं तू माझं चित्र बघणार आहेस की नाही? काढ. बर ठीक आहे. सगळं विचित्रच घडा लागलं. सासूबाई त्या युवतीच लईच कौतुक करा लागलं. तरी तर मॅडम जरा वार कुठल्या दिशेला ते बघा. वार भलतीकडेच व्हायला लागलं. त्या सासूबाई त्या युवतीच कौतुक काय करतात?
तात्यासनी भीती आवड. अर्जुन भाऊजींचं आणि रेवतीचं पुढं जाऊन जर काय घडलं विषय गंभीर बनतो. सरिता शिलेदार आता डोकं चालवायला लागणार, आत्ताच काहीतरी करायला लागणार. असं काहीतरी करायला पाहिजे की सासूबाईंच्या डोक्यातलं तिचं कौतुक एका मिनिटात बाहेर गेलं पाहिजे. सासूबाईंच्या मनातनं ती रेवती कायमची उतरली पाहिजे. काहीतरी करायला लागणार. तरी तर मॅडम तुम्ही ते करू शकता. हळू काय करते तू, नीट कर ना. हे काय झालं सोयरा, आपण खेळू ना अजून. अगं मला खूप अभ्यास करायचाय ग. पण तुझ्या शाळेला सुट्टी लागली ना ते दिवाळीची. दिवाळीची सुट्टी तर लागली आहे, पण शाळेला खूप अभ्यास दिलाय, तो पूर्ण करायचा. दोन वेळा भरतील. मला पण ना शाळेत खूप अभ्यास द्यायचे, मग सगळं दिवाळी वगैरे एन्जॉय करता येत नाही. अगो माझा तर मस्तच आहे. मी की नाही आधीच अभ्यास करून ठेवते, म्हणजे दिवाळी साजरा करताना खूप मजा येते. व्हेरी गुड, असंच करायचं. आणि ह्या वेळेस आपण दोघी असतो ना, आपण दोघी मिळून खूप मज्जा करूयात. तुम्ही फटाके फोडता का? हो फोडतो की. फराळ वाटतो, आकाश कंदील लावतो, पणत्या पण लावतो. आणि तुला माहितीये का, मी की नाही रांगोळी पण काढते. हो तुला रांगोळी येते? हो मी कासवाची रांगोळी काढते. वाव मला पण शिकवशील का प्लीज? आपण दोघी एकत्र करू, मी मदत करेन तुला. मग आपण एक काम करूया, आपण की नाही स्पर्धेत भाग घेऊया. स्पर्धा? कुठली स्पर्धा? गावात किल्ल्यांची स्पर्धा असते, ज्याचा किल्ला सर्वात भारी त्याला बक्षीस मिळत. वाव या स्पर्धेत सर्वात पहिलं बक्षीस आपल्यालाच मिळणार. येस दे ताली. हे बघ व्यंकटेश, तू तात्यासनी आणि अर्जुनला बोललास म्हणून मला राग आला. तुला अजून सांगतोय मला भांडायचं नाहीये. मी तुला पैसे देतो म्हटले मी देणार. ऐक ना, ऐक काय काय पळायला लागलंय ना, काय वाघ मागे लागला का काय? वाघ मागे नाही लागला, लवकर पोचलो नाही तर नक्की वाघ मागे लागेल. वाघ उल्लू आपल्या गावात वाघ आहे,
हे माझं डोकं फिरवू नको सर, मला जायचं असतं. थांब कळलो थांब ना, कुठे चाललंय तू? ते अर्जुनला शोधायचं असत. अर्जुन कुठे? अर्जुन हा काय काम आहे तुझं? आणि अर्जुन एकटाच आहे का कोणा सोबत आहे? अरे मला माहित नसतो तो कुठे असतो, तुला माहित असलं तर सांग लवकर, मला जायचं असतं. हा नाही मला नाही माहित अर्जुन कुठे. पण काय काम, काय काय काम आहे तुझं? त्याच्याकडे महत्वाचं काम असतं माझं. तुझे प्रताप भाऊजी प्रॉब्लेम मध्ये असतात. हा प्रताप भाऊजी प्रॉब्लेम काय काय झालं? ते व्यंकटेशचं आणि त्याचं मोठं भांडण सुरू असतं, हाणामारी सुरू असते. हाणामारी कशावरून? हे बघ मला ते माहित नसतं, अर्जुन कुठे आहे ते सांग. त्यांचं जोरात भांडण सुरू असतं आणि हे भांडण फक्त अर्जुनच सोडवू शकतो. सांग ना प्लीज, अर्जुनला कुठे बघितलंस काय? अर्जुन ना, हा अर्जुन ते सकाळी कुठं होता तो अर्जुन? ते म्हणजे कुठं सांगेपर्यंत मला लेट होईल. बस बडबडत ऐक ना, चाललो ह्याला पण माहित नाही अर्जुन कुठे. ताई तर म्हणाले की अर्जुन अर्जुनला शोध. अरे काय या आधीचा दौरा बरा होता, हा दौरा डेंजर आहे बाबा. नको हे खाई सांग दे ऐका. काय करावं? प्रताप भोजन वाचव की अर्जुनला वाचव? नको बाबा, तो व्यंकटेशला डेंजर आहे. आपण आपलं भलं करूया. आपण ना आपण गुत्त्यावर जाऊया. गुत्त्यावर चला रणजित भाऊ, गुत्त्यावर चला. हा चला चला. अर्जुन कोणाचा फोन असतो? घे. नाही गल्लू आहे, मग टाइमपास म्हणून फोन करत असते ती. अर्जुन सारखाचा फोन करतो, तो महत्वाचा फोन असेल, तू घे. काय नाही, तू कर, तू कर तुझं काम कर. अर्जुन फोन घे. हॅलो. अरे अर्जुन, तू माझा कॉल का उचलत नसतो? महत्वाचं काम असतं तुझ्याकडे. ए बाबा, तुझं काय महत्वाचं काम आहे, सांग लवकर. अरे प्रताप दादा आणि व्यंकटेशचं भांडण सुरू असतं, लवकर ये तू. काय? हा लवकर ये, लवकर ये. जावं तर लागेलच, पण रेवतीला एकटं सोडून. जीवच घेतोय युवान याचं रस्त्यावर मारामारी, एवढं काय झालंय? अरे काय नाही, याचा माझा पैशाचा किरकोळ वाद होता, पण येणं की नाही तुझं तात्यांचं नाव मध्ये घेतलं. हे बघ अर्जा, मला कोण काय पण बोलू दे, तात्यासनी कोणी काय बोललं की नाही वडवच करीन त्याला. मग घेऊ का असं ना? तुला एवढं चिडलेलं बघायला नाही मी. तू जरा शांत हो, शांत हो जरा. ए पैशाचं मॅटर असेल की नाही बोलून सोडवायचं, इथं मारामारी करायची गरज नाही. आणि इथनं पुढे प्रताप त्याला हात लावलास की नाही बघच. ए याची लायकी असते का रे मी आता लावायची? ए ए नीट बोलायचं आणि मापात बोलायचं.
आमच्याशी वाकड त्याची मस्मत लाकड सोडे हे अर्जुना आता ती वेळ नसते की कोणाची लाकडं मसनात जाणार हे बघायची. मला माझे पैसे पाहिजे जे तुझ्या या नालायक भावाने घेतले. फेकू मारतो तुझं पैसा कधी देतो लवकरच. पण एक लक्षात ठेवायचं न पुढं रांगडे पाटील घराण्याच्या कुठल्या बी माणसाच्या वाट्याला जायचं नाही. हा तुकला इथं लई लांब राहिलं. डोळं वाटारून बघशील का नाही जाग्याव काढीन.